माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मुकुट तयार करायला शिकणार आहोत, या प्रकारचा मुकुट तयार करायला शिकणार आहोत. तर यासाठी जे मोती घेतलेले आहे ते पांढरे आणि लाल घेतलेले आहे, दोन्ही 5 नंबरचे आहे. टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे. सुई जी आहे ती सुई ही 7 नंबरची आहे आणि यामध्ये आता दोरा ओवून घेतलेला आहे. तर आपण इथून वरून सुरुवात करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सुरुवातीला 3 पांढरे आणि 1 लाल अशी 4 मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण 4 मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता पूर्ण राऊंड मारायचा आहे आपल्याला. पहिले या मोत्यातून काढून घेतला, या मोत्यातून, त्यानंतर याही मोत्यातून आणि सगळ्यात शेवटी या मोत्यातून 4 मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. नंतर आता इथे 3 लाल मोती घेणार आहोत. 3 लाल मोती घेतले आणि या मोत्यातूनच आता दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. यानंतर 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहे आणि त्यानंतर या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा इकडे काढून घेतला आहे आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे परत आपण 2 पांढरे आणि 1 लाल मोती घेणार आहोत. आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. आता हे जे 2 मोती आहेत हे 2 मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो लाल मोती आहे या लाल मोत्यातून आणि पुढच्या लाल मोत्यातून दोन्हीमधून दोरा काढून घेतलेला आहे. आणि इथे आता आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 3 लाल मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहोत. आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. आणि हे 2 लाल मोती आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनसुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आहे आणि हा जो मधला मोती आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या लाल मोत्यातून दोन्हीमधून दोरा याच्यातून आणि याच्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो लाल मोती आहे त्याच्यातून दोरा काढला आणि हा जो पुढचा आहे या दोन्ही लाल मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर इथे 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले या लाल मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्याही लाल मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढू. आणि इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा
काढलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे. या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या लाल मोत्यातून पुढच्या लाल मोत्यातून दोरा काढला. आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून आणि या लाल मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून एक दोन आणि तीन तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. आता आपण इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढू. त्यानंतर आता इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो मोती आहे पांढरा मोती, याच्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि इथे आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर परत हा समोरचा मोती आहे, या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि परत इथे आता दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, या मोत्यातून काढला, या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून. त्यानंतर परत दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढणार आहोत, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत. आता इथे परत दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, पुढच्याही मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि इथे आपण आता परत दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता आपण हा जो वरचा मोती आहे म्हणजे थोडक्यात कायला असा असताना या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता परत तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर हा मोती आणि पुढचा मोती या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि परत दोन पांढरे मोती घ्यायचे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यात दोन मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ, याही मोत्यातून दोरा काढून घेऊ, याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर आता आपला जो एक जो आहे हा भाग वरचा भाग आपला पूर्ण झालेला आहे तर दोरा जो आहे आपल्याला खाली घेऊन घ्यायचा आहे. तर थोडक्यात काय आलं, आता इथे आला, आता इथून वरतून घेऊ आपण.
तिथून दोरा काढायचा, त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातून दोरा काढायचा आहे। आणि आता या पांढऱ्या मोत्यातून सगळ्यात शेवटी हा दोरा काढून घेतला। थोडक्यात कळायला हा वरती होता, वरून जाऊन दोरा इथे आणलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कसा आणला त्याच्यापेक्षा तो आपल्याला मोती इथे या दोऱ्यात हवा आहे, तर इथपर्यंत आपण दोरा आणून घेतलेला आहे, सुई ओवून घेतलेली आहे। आता इथे आपण जसं सांगितलं याचं या टाईपचं तयार झालेलं आहे। आता फक्त खालची पट्टी तयार करायची आपल्याला, तर ती तर एकदम सोपी आहे। त्यानंतर आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून। त्यानंतर आता दोन मोती घ्यायचे, त्यानंतर परत दोन पांढरे मोती घ्यायचे, या मोत्यातून आणि या मोत्यातून, दोन मोत्यातून एकदम दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर परत दोन पांढरे मोती घेणार आहोत, आणि आता आपण या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून, त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला, आणि आता परत आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत। दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून, त्यानंतर दोरा इथून काढायचा आणि परत याही मोत्यातून काढून घ्यायचा आहे। आणि इथे परत आता आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आहे, तीन पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे। त्यानंतर परत दोन पांढरे मोती घ्यायचे आणि परत या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, त्याच्या पुढच्या मोत्यातून, या मोत्यातून काढला, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, त्यानंतर परत आता दोन पांढरे मोती घ्यायचे आणि या मोत्यातून पुढच्या आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून, इथून दोरा काढून घेतलेला आहे। आता आपण पुन्हा दोन पांढरे मोती घेणार आहोत, या मोत्यातून आणि पुढच्या, या आणि त्याच्या पुढच्या, या दोन्ही मोत्यातून दोरा एकदम काढून घेतलेला आहे। त्यानंतर आता दोन पांढरे मोती घेणार आहोत परत, आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून असा आपण दोरा काढून घेतलेला। आता तुमच्या लक्षात येईल की आपला हा भाग जो आहे हा भाग असा तयार झालेला आहे पूर्णच। फक्त आपल्याला खालची पट्टी जी आहे ती खालची पट्टी आपल्याला करायची आहे तयार। त्यानंतर आता या मोत्यातून परत दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढला, आणि आपल्याला जी आहे याची लेव्हल जर पाहिली तर अजून एक मण्याचा थर यायचा आहे। एक मण्याचा थर घेऊ आपण आणि त्यानंतर मग बाकीचं जे आहे एक गोल जे आहे हे करायचं आहे ते पाहू। तीन मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, त्यानंतर परत इथे
दोन पांढरे मोती घ्यायचे, आणि परत आपल्याला इथून काढायचा आहे दोरा, या मोत्यातून या आणि पुढच्या मोत्यातून। त्यानंतर परत इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत, पुन्हा दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून, असा आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर परत दोन पांढरे मोती घ्यायचे, दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून, आणि आता इथे आपण सगळ्यात शेवटी दोन पांढरे मोती घेणार आहोत। दोन पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा आपण ओवून घेतलेला आहे। अशा रीतीने आता हे याच्याशी मॅच झालेलं आहे, इथपर्यंत झालेलं आहे। आता आपल्याला खालची जी पट्टी आहे ही पट्टी तयार करायची आहे, आणि ती एकदमच सोपी आहे, सर्वांनाच करता येईल। तर आता दोरा संपलेला आहे, दोरा नवीन दोरा ओवून घेतो, नंतर हा कट करून घेऊ आणि परत आपण सुरुवात करू। नवीन दोरा इथून काढून घेतलेला आहे, ओवून घेतला इथून, इथून काढून घेतलेला आहे इथून, आणि आता जी पुढची पट्टी तयार करायची आहे ती आपण तयार करणार आहोत। आता इथे तीन पांढरे मोती घ्यायचे, तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे, त्यानंतर या मोत्यातून इकडून इकडे यायचं आहे, याही मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर हा मोती आणि ह्या पुढचा मोती, याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। आणि आता परत दोन पांढरे मोती घेणार आहोत, दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि या मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा काढणार। तर या पद्धतीतच पूर्ण आपल्याला जी आहे ही पट्टी तयार करायची, एक दोन करून दाखवतो बाकी तुम्हाला नक्कीच येतील आहे। तर इथे परत आता तीन पांढरे मोती घ्यायचे, तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढू, आणि इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत, दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढणार, या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा आहे। त्यानंतर आता या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून, तर आता अजून एक करून दाखवतो मी, त्यानंतर तुम्हाला पूर्ण इथपर्यंत किती करायचं आहे ते मण्यांचं ते मी सांगेन, तेवढं तुम्हाला खालचे जे मुणे मोजून घेईल तर तेवढी तेवढ्या लांबीचं असं तयार करून हे इथपर्यंत याला जोडायचं आहे। ते जोडायचं कसं ते पाहू आपण। परत तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून पुढच्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे, आणि आता परत दोन पांढरे मोती घ्यायचे, या मोत्यातून आता दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, पुढच्याही मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून। तर आता आपल्याला हे किती लांबीचं घ्यायचं आहे ते पाहू आपण। आता आपल्याला हे जसं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आपल्याला 21 मणी आले पाहिजे खाली, 21 मणी आले की मग ते आपण त्याला 21 म्हणजे 20च करायचे आणि 21 हे जोडायसाठी घ्यायचं। आणि या सगळ्यात महत्त्वाचं हे किती
मोठा पाहिजे गोल ते तुम्ही ठरवू शकता। तर आता या टाईपमध्ये घेऊन 20 तयार करा आहे, असे पट्टी जी आहे ती 20 खालून याच्याप्रमाणे या 8 आहेत तर 12 आणखीन करायचे आणि त्याच्यानंतरचं जे राहील त्याला याला जोडायचं आहे, तर ते तुम्ही तयार करा। अशा रीतीने आपले हे जे मोती आहे खालचे हे 19 झालेले आहे। आता आपल्याला 19 20 मोती आहे हे जोडून आता आपल्याला याला जोडायचं आहे इथे। तर ते कसे जोडायचे तेही पाहू। इथे आता एक मोती घेतला आहे पांढरा आणि हा जो खालचा मोती आहे पांढरा, कारण हा खालचा आहे तर हाही खालच्याच लेवलचा आहे, तर याला हा मोती इथला एक पांढरा मोती घेतला आहे इथे आणि या मोत्यातून दोरा काढला, हा मोती घेतला आहे, हा मोती याच्यातून आता आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर इथून काढलं आहे त्यानंतर आता कसं आहे, हा मोती ऑलरेडी इथे होता, हा एक घेतलेला आहे, हा एक इथे होता, आता परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आपल्याला। एक पांढरा मोती घेतला या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। अशा रीतीने आता हा एक जो आहे एक मोती जोडला गेला आहे, आता परत इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहोत। एक पांढरा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा काढलेला आहे, पांढरा मोती घेतला आहे या मोत्यातूनही दोरा काढू आणि अशा रीतीने हा जो मोती आहे हे पट्टी जी एकमेकाला जोडली गेलेली आहे। आणि आता कसं आहे की याला थोडंसं एक दोन राऊंड करून घ्यायचे आहे जेणेकरून ते मजबूत होतील। तर तुम्हाला हे जे मुकुट आहे हे जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।